व्यावसायिकांनी स्वतःला कारमध्ये जाळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहराच्या बेलतरुडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात ही घटना घडली आहे. एवढंच नाही तर त्याने स्वतःच्या पत्नी आणि मुलाला देखील जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ते त्यातून बचावले, परंतु या घटनेत व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. रामराज भट असं मृत व्यावसायिकाचं नाव असून आर्थिक चणचणीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रामराज भट यांचा नटबोल्ट उत्पादनाचा व्यवसाय होता. विविध कंपन्यांना ते माल पुरवठा करायचे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायाला प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे भट आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांचा मुलगा नंदन इंजिनियर होता. रामराज नंदनला काम करण्याची विनंती करत होते, मात्र त्याने नकार दिला. त्यामुळे भट अधिकच चिंतेत होते. त्यामुळे रामराज भट यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने ते पत्नी आणि मुलाला घेऊन कारमध्ये निघाले. जवळपास 1 सुमारास खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवून भट यांनी पत्नी आणि मुलाला ॲसिडिटीच्या औषधाच्या नावावर विष पिण्यासाठी दिलं. परंतु पत्नी आणि मुलाला संशय आला. औषधाचा रंग काळा असल्याने मुलाने ते घेण्यास नकार दिला. यानंतर भट यांनी त्यांच्याजवळ असलेल्या बाटलीतील द्रव्य पदार्थ तिघांवरही फवारला. पत्नी आणि मुलाला काही कळण्याआधीच त्यांनी कार पेटवून घेतली. यात तिघेही भाजले, ज्यात रामराज भट यांचा मृत्यू झालाय. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहां पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.